नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे एप्रिल फुल्स डे, त्यामुळे आज तुम्हाला आम्ही एप्रिल फुल काही करणार नाही आहोत, पण खास कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि त्यासाठी आपण लाफ्टर किंग दिवेश यांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलं आहे. दिवेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आचार्य 90 FM ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना लाफ्टरमॅन दिवेशचा खूप खूप नमस्कार. आणि आज आपल्याला एप्रिल डेचा खुश करण्यासाठी, खूप चांगला करण्यासाठी दिवेश आपल्याला त्यांच्या मिमिक्री स्टाईल मधनं काहीतरी खूप छान असा प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन आले आहेत. सो दिवेश, ओव्हर टू यू. आता मिमिक्री आर्टिस्ट असल्यामुळे, व्हॉइस आर्टिस्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा गमती आम्ही करत असतो आणि ते फक्त गमती पुरताच असतं, कोणतंही सिरियसनेस नसतो आणि कोणाला इजा किंवा कोणतंही प्रकारचं ऑफेन्सिव्ह मी कधीच केलं नाही, कारण की मी कलाकार आहे, आर्टिस्ट आहे. पण अशा बऱ्याच गमती झालेल्या आहेत, बरेच किस्से झालेले आहेत. मी फोन करून कॉन कॉल केलेला आहे फर्स्ट, म्हणजे असंच गंमत केलेली मित्राच्या बोलण्यावरनं की ही व्यक्ती बोलते, ती व्यक्ती बोलते, आणि मजा घेतली, आम्ही हसलो, एन्जॉय केलंय. आणि फर्स्ट गज होणं बघणं ती खूप मोठी गोष्ट. हा, लहानपणी आपण एप्रिल फुलला करायचो, नोट ठेवायचो रस्त्यामध्ये, त्याला दोरा बांधून ठेवायचो, मग येणार जाणारे लोक बाजारात जात असायचे, विचारत जात असायचे, नोट बघून थांबायचे, मागे मागे धावायचे, आणि कुठेतरी आपण कोपऱ्यात झाडाखाली बसलेलो असायचो आणि ती नोट डोऱ्याने खेचायचो. तेव्हा जी धमाल ती कुठेतरी आली मोबाईलच्या युगात तर मिस होते, पण तीच मोबाईलच्या युगात आपण अनुभवू शकतो, ते म्हणजे आवाजाने, वेगवेगळ्या आवाजाने. तर तीच धमाल मी मोबाईल वरती केली. एकदा असाच एक किस्सा झाला, माझा मित्र एक सिंगर मंगेश म्हणून, तर त्या आमतो आणि मी गाडीत बसलेलो त्याच्या सेंट्रो कार मध्ये, आणि तुला एक माझा मित्र आहे, त्याला ना किरीट सोमय सरांना भेटायचं आहे, साहेबांना भेटायचं आहे. तर मी त्याला आवाज ऐकावा लागला, त्याला खूप प्रचंड आवाज आवडला. तो तर ठीक आहे, एक काम करूया, त्याला भेटायचं ना, तू जरा आवाज काढ, त्याची जरा आपण गंमत करूया. कार मध्ये आम्ही बसलो, काचावर केले, एसी लावली, आणि त्याला त्यांनी फोन केला मंगेशने, यादवजी अरे मैं यहाँ पे इकडे आलोय, मी किरीट सोमय सरांकडे आलोय. हा, तर तिथे बोला, तुमच्याशी बोलायचं, त्यांना माझी ओळख झाली चांगली, असं तसं बर्थडेचा मी कार्यक्रम केला, त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, जरा बोला. यादवजी बोलायला लागले, किरीट सोमय, किरीट सोमय सर बोलले, नमस्कार यादवजी. तर तो यादवजीनी फक्त आवाज ऐकूनच तो खुश झाली. वेळ आलो बिलाप सर, आलो बिलाप, आज तुमचा आवाज आमच्या कानात पडतो, तुमच्याशी माझं बोलणं होत आहे खूप. म्हणून आता काही नसत, माझे मित्र आहेत मंगेती, आज मुलाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मी कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या गायकीने चार तान लावलेले आहे आणि आमची एवढी घट्ट मैत्री झाली. ते बोलले, माझे मित्र यादवजी वर्ल्ड कस्टमला कामाला आहे, त्यांचा ती दरा तुम्ही तवात. आता मी लता आता काय, मी बाबा लोक जनसामान्यांचा मी नेत आहे, कधी मी गमन केला नाही. तेवढं बोललं बोला असं त्यांना गुंडाळलं, यादवजी एवढे खुश झाले, सर सर तुम्हाला भेटायचं, कधी या मुलुंडला या माझ्या ऑफिसला या मंदिर तिथं नाव कधी पण एनी टाइम यू कॅन कम अँड मीट मी, आय एम देअर फॉर यू. अच्छा, बोललं तर ती व्यक्ती एवढी खुश झाली, एकदम परत त्यांना मोबाईल दिला, अरे धन्यवाद मंगेशजी, तुम्ही बोलून दिलं, तुमची खरोखर खूप मोठी वाट आहे, ओळख आहे तुम्ही एवढ्या लोकांच्या वन टू वन संपर्कात. आणि नंतर एप्रिल फुल कसा झाला की भोयवाड्यालाच एक मिसळचं दुकान आहे, फेमस हा हॉटेल आहे, तिकडे आम्ही गेलो. तर तिथे ती व्यक्ती समोरून भेटली आणि स्वतः ते मंगेशजींची तारीफ, अरे मंगेशजी बाई काय तुझं मानलं बाई, आणि एका टेबलवर आम्ही बाजूबाजूला बसलेलो मंगेश आणि मी, समोर ती व्यक्ती, तर एवढी तारीफ चालली, मी मनातल्या मनात हसतोय. मी याला असं पायाने खुणवलं, उजव्या पायाने, तुला तुला आता बोलायचंय काय, माझी खूप खास आहे. तू काय बोलतो, कधी पण तू फोन लावू शकतो. अरे मग कधी पण बोलायचंय का, बोल. तर त्याने मला डाव्या खुणवलं, मम्मी लगेच सुरू झालो, नमस्कार यादवजी, परवा आपलं बोलणं झालं, मला खूप आवडलं. तो माणूस आवा कोण माझ्या चेहऱ्याकडे उडाला, अरे काय रे बापरे बाप, तू लय माझा पोपट मोठा मोठा पोपट केला. ती गंमत केली आणि त्याला देखील आवडलं, पण त्याचा कधी मी कधीच गैरफायदा घेतला. मोठ्या व्यक्तींचे मी आवाज नक्कीच काढतो, मंचाच्या माध्यमातून पण आपण कलाकार आहे त्यामुळे चांगलंच देण्याचा नेहमी माझा सतत प्रयत्न असतो आणि अशा गोष्टी होत असतात. अजून एक फोन केला होता तो मित्राला माझ्या, म्हणजे लालबागचा राजा बनवणार आहे आमचे
मोठे बंधू संतोष कांबळी, संतोष दादा कांबळी त्याच्या कारखान्यात मी होतो जीन्स पकडीला, तिथे त्यांचा एक मित्र आहे अभिजित म्हणून, तर त्याला पण आम्ही फोन केला. तो प्रकाश राज जे आहेत सिंगम सिनेमाचे विलन, त्यांचा तो फॅन आहे, त्यांच्यासारखा थोडासा लुकाला एक दिसतो तसा, तर त्याला कॉल केला. तो बोलला कारण त्यांच्याकडे मोठे सेलिब्रिटी आहेत, शिल्पा शेट्टी पण त्यांच्याकडे गणपती बनवतात, चिन्मय मांडलेकर आहेत, केदार शिंदे आहेत, अनेक सेलिब्रिटी, रेमो डिसूजा चान्सर कोरिओग्राफर, ते लोक येतात, चंकी पांडे पण त्यांच्याकडे येऊन गेलेले आहेत, असे मोठे लोक येतात. तर त्यांनी फोन केला, अरे तुला माहिती आहे का प्रकाशराज सर आले, तर तो समोर सर काय बोलतो, हो का जरा तुझं थांब मी बोललोय तुझ्याबद्दल, घे बोल सरांसोबत. तर त्यांनी फोन दिला तर मी बोललो, अरे नमस्कार अभिजितजी काय सर, शिल्पाजी मेरे को नंबर दिया था भाई इधर आया, लालबाग का राजा बना लेखा था मेरे को भी मेरे घर में भी बना का है इसलिए मैं इधर आया. बोले हाँ आपका फोटो देखा, सेम टू सेम दिखते है, वेरी गुड वेरी गुड, कीप इट अप कीप इट अप. तो पण ती व्यक्ती एवढी खुश झाली, भरपूर खुश झाली ते, उधारे बापरे बाबा, आणि त्यांनी स्टेटसला पण ठेवलं, आज माझं बोलणं झालं प्रकाशराज सर. आम्ही स्टेटस बघून हसतोय, खूप आम्ही हसलो पहिला, नंतर त्याला व्हिडिओ कॉल केला. तो बोलतो अरे भाई तू माझं बोलणं करून दिलं, आता काय व्हिडिओ कॉल करायची गरज आहे, गेले का सर? बोलता हा सर गेले, आवाज ठेवून गेले. बोलता आवाज ठेवून गेले म्हणजे बोलतोय बघ याच्याशी बोल, तर मी बोललो समोरासमोर व्हिडिओ कॉल. तर ती गंमत झाली असं, याला एप्रिल फुल आपण म्हणतो. हा पण ती मित्रांमध्ये, आणि सध्या काय झालं माझी हसणं हरवलेलं आहे. अच्छा हो, आणि काय झालंय मोबाईल मुळे ना आपण बोल, मोबाईलला बघा आपण मोबाईलवर चॅटिंग करत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर भाव नसतात, एक्सप्रेशन नसतात, एक टायपिंग करण्याचं भाव शून्य चेहरा असतो, त्या टायपिंग मध्ये आपण असतो, त्या चॅटिंग मध्ये असतो. तसंच आता बोलताना पण आहे ना लोकांशी त्याच एक्सप्रेशनने आपण बोलायला लावलं, कुठेतरी आपलं हसणं हरवलेलं आहे, खिदळ हरवलेलं आहे. लाफ्टर जो पहिला लाफ्टर होता, जो आपण बिंदास हसायचो, नाचावं तर मोरानं हसावं तर आपण, म्हणजे एवढं आसमानी हास्य जे पहिलं बोलायचं, हास्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, काही लोक हळू स्माइल स्मिथ हास्यापासून सुरुवात होते, ते मोटर लाफ्टर, पण ते चेहरे कुठेतरी हरवलेले आहेत, खिन्नता आपल्यामध्ये दिसते, एक्सप्रेशन कुठेतरी हरवले, तर त्यामुळे माणूस असा निखळ जगायचा विसरत चाललाय. थोडस काय झालं बोलतो, चेहरा एक्सप्रेसिव्ह नाही झालाय, चेहरा एक्सप्रेशन कुठेतरी हरवले. पहिलं निखळ हास्य हसायचा माणूस, किती म्हणजे मोठा व्यक्ती असला विसरायचा मी कोण आहे, आणि त्या जोक्स वरती एन्जॉय करायचं हसायचं, ते कुठेतरी हरवत चाललेलं. त्यामुळे आम्ही स्टेजवर तर बाय प्रोफेशन आम्ही करतच आलो, गेली 17-18 वर्ष मी करतो, बरेचसे शोज केले, पण असं पण येता जाताना पण काही गमती होतात कलाकारांमध्ये, पण शेवटी तो माणूस आहे, त्याच्यामध्ये पण एक वेगळी तर असते. पु ल देशपांडेनी व्यक्तिवल्ली शोध लावले, माणूस आणि त्याचा स्वभाव, तसे त्यांचे स्वभाव आहे. आणि जेव्हा आवाज पण आपण काढत असतो तेव्हा देखील आम्हाला ते स्वभाव बघावं लागतात, त्यांची भाषा बघायला लागते, पॉजेस बघायला लागतात, कुठे थांबतात, काय बोलतात, कुठच्या पिचला, आणि एकदम जवळचा आवाज काढायचा असेल तर त्यांचे आम्हाला इंटरव्ह्यूज बघायला लागतात, आणि तो नॅचरल आवाज असतो. फिल्मला कसं कॅरेक्टर प्रमाणे तो लाऊड करतात, नाटकात तेवढा लाऊड करतात, आवाज शेवटच्या रोपर्यंत पोहोचला पाहिजे. पण जेवण जनरल पिचला जो बोलत असतो, जसा आता आपण संवाद साधतोय, जसं आपण बोलतो, हा माझा जनरल पिच आहे, तर आवाज वरती पण घेऊन जाऊ शकतो, खाली पण आपल्या खालच्या स्वरात, हा बेसला पण, खर्जामध्ये पण जाऊ शकतो. ते अशा आवाजाच्या गमती असतात, गोष्टी असतात. आता आमच्या एप्रिल फुल्सच्या दिवसानिमित्त तुम्ही कुठल्या कुठल्या कलाकारांचे आवाज काढून आम्हाला खुश करताय? आता एप्रिल फुलला तुम्ही मला बरोबर वेळेत बोलवलेले, पूर्ण एप्रिल एप्रिल मी फुल आहे. हो राईट राईट, लोकांच्या आशीर्वादाने, बाबा रसिका प्रेक्षकांच्या, खूप बऱ्यापैकी मी व्यस्त आहे, पण त्याच्यातील मला वेळ इकडे देता आला हे मला, मी माझा पण सौभाग्य समजतो. आचार्य 90 FM खऱ्या अर्थाने खूप वेगवेगळे इंटरव्ह्यूज या ठिकाणी झाले, अनेक क्षेत्रातील, ते उद्योजक क्षेत्रातले असू दे, क्रिकेट क्षेत्रातील असू दे, आणि BSF चे आर्मी जवान असू दे, प्रत्येकाने या ठिकाणी आपले आपले एक्सप्रेशन शेअर्स केले आणि श्रोत्यांना ऐकायला मिळालं वेगवेगळ्या, एक वेगळेपणा सध्या ऐकायला मिळते आपल्याला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या कार्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. अनेक कलाकार पण मी शुभेच्छा देण्यासाठी बोलवणार आहे. अजून मला मध्येच एक किस्सा आठवला, असाच एप्रिल फुलचा माझा मित्र आहे कोरिओग्राफर डान्सर, त्याची वहिनी जी आहे ती सयाजी शिंदे सरांची फॅन आहे,
तर तो तिला बोलला अरे मी काम केलंय सायजन, तर तिला खोटं वाटलं. तो तर तुला खोटं वाटतं, मला चांगले ओळखतात. आम्हाला सेटवर असल्यामुळे मोबाईल सगळे आमचे ठेवलेले, तो फोटो नाही काढता आला, पण मला नंबर माझ्या कोरिओग्राफर कडून मिळाले. मला ओळखतात सर, धर तू बोल त्यांच्याशी. म्हणजे पहिलं त्याने बोलणं केलं, मग मी बोललो वहिनींशी, सयाजी शिंदेंच्या आवाजात, नमस्कार वहिनी, लौकिक माझा चांगला मित्र आहे नावाप्रमाणे, तो अलौकिक आहे. आता आमचा चित्रपट येतोय, शूट झाले, पण चित्रपट म्हटल्यावर शेवटी मागे पुढे होत असतं, तारखा मागे पुढे असतात, रिलीज डेट असतं, बरेच त्याला झंझटी असतात. पण लवकरच तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा, लौकिक तुम्हाला माझ्या सोबत पडद्यावरती दिसेल गॅरंटी के साथ. वहिनीला पण खरंच वाटलं. तसं अजित कुमार कोस्ती आहेत जे हास्य सम्राट मध्ये होते, गाण्याचा कॅरेक्टर करतात, तसं माझ्या मित्राची बहीण त्यांची फॅन होती, तर त्यांनी पण मला कॉल करून दिला, अरे दिवेश यांचा आवाज काढ जरा अजित कुमार कोस्टींचा. मी सांगतो त्यांना तू त्यांच्या सोबत असतो. मी पण आवाज काढून त्यांना बोललो, हा ताई, म्हणजे आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण सेम टू सेम मी एक्झॅक्ट असा आवाज काढला आणि 15 मिनिटं त्यांच्यासोबत बोललो. हा 15 मिनिटं मी पण विसरलो माझा कॅरेक्टर काय, आणि बरोबर सूर असतो एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या गोष्टीचा, तो सूर लागत गेला. 15 मिनिटं एवढ्या गप्पा मारल्या असं वाटलं ते, आणि मी ओळखतो पर्सनली आम्ही पण, आणि इव्हन मी आणि अजित कोस्टी भेटलो पण नाही. बऱ्याच कलाकारांसोबत काम केलंय मी, स्टेज शेअर केलंय, पण त्यांची माझी भेट झाली नाही. टेलिफोनिक कन्व्हर्सेशन असतं व्हॉट्सअपला, आम्ही जोक्स पाठवत असतो कधी कधी, गाण्याच्या संबंधी जोक्स असतात मला भेटतात, ते मी पाठवत असतो त्यांना. तर असं एकंदरीत मजा येते, एन्जॉय करतो. आणि एप्रिल फुल खऱ्या अर्थाने पूर्वी खूप करायचे, जेव्हा लँडलाईनचा जमाना होता तेव्हा पण 161 दाबला की फोन वाजायचा आणि परत ठेवून द्यायचो आपण, मग तो उचलला की कोण बोलायचं ना समोर, आणि परत मग पीसीओला लावायचं गपचू. गादीवाल्याकडे आमच्या इथे फोन होता, तो उचलून ठेवायचा बाजूला, 161 लावायचं, परत ठेवून द्यायचा. तो गादीतून बाहेर यायचा, हॅलो हॅलो, हा कोण बोलताय, आची पुढून जे होते ते, हा कोण बोलताय, मी आला तू बोलतच नाही, समोरून समोरून फोन करता बोलत नाही, माझं पैसे कट होत आहे तिकडे, त्या मोबाईलचा जमानाच नव्हता. आणि इनकमिंगला पण मला वाटतं तेव्हा बिल यायचं फोन आल्यावर. अशी ती गंमत होती, त्याच्यातून आम्ही थोडस परिपक्व होत गेलो आणि आता चालू आहे सगळा कारभार. माझे आवडते कलाकार नाना पाटेकर किंवा प्राण यांनी कशा शुभेच्छा देतील त्याविषयी थोडस. हा प्राण साहेब बारकोरदार, या तो वक्त वक्त की बात है, जब आदमी का वक्त अच्छा रहता है तो वो हंसता भी और हंसाता भी, और जब बुरा वक्त रहता है तो ना जाने जिंदगी कैसे इम्तिहान देती है. पर मुझे लगता है आज अप्रैल फुल है, और सिर्फ एक दिन के लिए नहीं तो पूरे फुल अप्रैल भर आप हंसते रहिए, एंजॉय करते रहिए, जिंदगी का कोई भरोसा नहीं है बरकरार. थैंक यू सो मच, आचार्य 90 FM सुनते रहिए. नाना पाटेकर, अच्छा अच्छा, सोर म्हणतो साध्य दिवा म्हणतो वाद्य, सोर म्हणतो साध्य दिवा म्हणतो वाद्य, सध्या मला ऍसिडिटी झाले तू फक्त डाळ भात दे. काय सांगायचं, हा सगुण आहे, रेडिओ ऐकणारी लोक आली का बघून, हे काय सांगायचं, एवढा सुंदर FM इकडे सेट केलेला आहे, बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी येत आहेत, आपले आपले विचार या ठिकाणी ठेवत आहे. आचार्य 90 FM ला माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा. अच्छा है इसलिए मैं भी आया हूँ, आप भी सुनिए, वाकई में अच्छा है. वाह एक्सलेंट एक्सलेंट, नाना पाटेकर एक्सलेंट. नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट तुम्ही, आता मी तुझे आवडते हवा येऊद्यामध्ये मी गेलो होतो झी मराठीला. अच्छा, तर माझं मी सौभाग्य मानतो की एवढे मोठे कलाकार आता, तर सदाशिव आमरापूरकर साहेब, आणि एक पिक्चर मी मला वाटतं बऱ्याच 30 ते 40 वेळा पाहिला असेल त्यांच्यासाठी खास, तो आवाज मी कॅच केला. बरेच कमी नकलाकार येतो त्यांचा आवाज मिमिक करतात, कठीण आहे आवाज तो. हा सदाशिव आमरापूरकर, त्यांचं वेगळाच ट्युनिंग आहे, आवाज वेगळा, ते जर शुभेच्छा देतील आपल्याला. अरे हरबू, अरे ऊपर से तेरी खोपडी भले बंजर जमीन,
अरे अंदर से हरियाली है हरियाली। अरे आचार्य 90 FM, एक एप्रिल आहे, एप्रिल फुल आहे, सगळ्यांचा एप्रिल फुल करायचा, असायचा, एन्जॉय करायचा, गंमत करायचा। थँक्यू सो मच। बरेच आवाजामध्ये उतार चढाव केले तर आवाज बदलत असतात। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं पहिले अशोक कुमार होते, त्यांचा जो थकलेला आवाज, दमलेला आवाज, अरे अरे तो बहुत अच्छी बात है, रेलगाड़ी रेलगाड़ी पकड़ के मैं चेंबूर उतरा, चेंबूर उतरने के बाद मैं आचार्य 90 FM में आया हूँ, 90 और मेरा जमाना साथ में है क्योंकि आज मैं भी करीबन तकरीबन 90 साल का हो गया हूँ, और आचार्य 90 FM के लिए मैं बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ, बड़ा बुजुर्ग होने के नाते आशीर्वाद भी देता हूँ। आता हा आवाज जो आहे तो थोडा फास्ट केला, त्या टेम्पो वाढवला, तो शाहरुखचा आवाज होतो कसा तुम्हाला दाखवतो आचार्य 90 FM, अरे ये तो बहुत अच्छी बात है, स्पीड केला, अरे ये तो बहुत अच्छी बात है, अरे ये तो बहुत अच्छी बात है, अरे ये तो बहुत अच्छी बात है, अरे यार, अरे सलो रेटा, बड़े बड़े शो में छोटी छोटी बातें होती रहती है, आचार्य 90 FM बहुत ही प्यारा सा FM है, बहुत ही सुंदर सुंदर प्रोग्राम यहाँ पे होते हैं, बड़ी बड़ी हस्तियां यहाँ पे शिरकत करती है, ऐसा ही आपका अपना आचार्य 90 FM। अरे यार थैंक यू सो मच। वाह, आमिर खान, आमिर खानचा मला जे काय होते गंमत, स्टेज वरती मी करत येतो ना, तर काही आवाजांना तसा मला रिस्पॉन्स नाही मिळाला, म्हणजे त्यावरती मी वर्क केलं नाही, तर असे ते आवाज आहेत, पण ते चांगला आवाज आहे, पण तो मला अजून माझ्या एक बोलतो ना, आणि आपले दादा कोंडके पट्टीमध्ये, हा दादा कोंडके, दादा कोंडकेचा पण फेमस आवाज, एक मला वेगळा आवाज आहे, ऑडिओ अल्बम आला त्याच्यात मी सुरुवातीला आणि एंडला त्यांचा आवाज दिलाय, दादा कोंडके साहेब खूप वेगळाच आवाज आहे, माझ्या मंडळी काय सांगायचं, आज अजून कोणतं काय खरं हो, कानामध्ये ब्लूटूथ घालतात, वाटेल लागतात, माझ्या आमचं बोलून बोमलून वाट लागते हो, काय करायचं, पहिला जमाना वेगळा होता, पहिल्या जमान्यामध्ये पहिला पुन्हा माझा हुंडा द्यायचा नाही, हुंडा जागी रेडिओ द्यायचे, आणि तो रेडिओचा जमाना, माझा तुम्हाला सांगतो, रेडिओ माझ्या देखील इंटरव्ह्यू झाला, आजकालचा जो जमाना आहे तो वेगळाच आहे, आणि या जमान्यामध्ये आपण 4G 5G पोचलेलो आहोत, पण घरात 4G 5G जाऊ दे, ही पोरगी माझ्या बाजूला बसली, तिचं नाव तेजस्विनी आहे, माझं नाव म्हणून तेजस्विनी आहे, काय सांगायचं मंडळी, आचार्य 90 FM काय बोलायचं, नाना मना, अरे एवढं सुंदर मॅम, बाप बाप, मी तर सकाळ ऐकत असतो, आपल्या सगळ्याचा हिवाळ्याचा विषय, थंडी वाजीचा हिवाळ्याचा विषय, मला काय सांगायचं, अरे काय बोलायचं, पुरुषाचं नाव, पहिले गाणी कशी यायची, पहिल्याची गाणी, पहिल्याची गाणी होती, आताची गाणी कसे, दोन्ही गाणी म्हणजे ओल्ड इज गोल्ड होतं, आणि गोल्ड कधी जुनं होत नाही, त्यामुळे मना मना राजी राजे गाजवणारी ही गाणी आहे, पहिलं गाणं कसं होतं, पोरगी बॉयफ्रेंड बरोबर फिरून यायची, बिल्डिंगच्या खाली उभी राहायची, विचार करायची, लागा सुंदरी मेटा सुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे, तिला लाज लजे सरम हाय होती, आता ते सगळं विकून टाकलेलं आहे, आता मुन्नी स्वतः बोलते, मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेली, मै झंडू बाम अगं वेळी, तू झंडू बाम झाली, तू डार्लिंगचं नाव घेतलं, तुझ्या भाई और बाप ने तू इतना मारा बोमलं, सगळं बाळाला सगळं त्याला आडेस बाम लावायला लागलं, म्हणजे काम पे झाली आहे, काय गाण्याचं सध्या करून टाकलं हो, पहिलं महाराज तुम्हाला सांगतो, पहिले गीतकार होते, लिरिस्ट होते, ते गाणं लिहायचे, चंद्र तारे फूल पृथ्वी सूर्य काय त्यांनी सोडलं नव्हतं, हिरोईनची केस, हिरोईनच्या भुव्या, सगळे महाराज सगळ्या केसांवर सगळ्या भुव्यावर गाणे लिहून मोकळे, पहिले गीतकार तसे होते हो, महाराज आताचे गीतकार, महाराज टेलर लोक गाणे लिहायला लागले, म्हणजे दादांना विचारलं टेलर लोक कोणते, टेलर लोक म्हणजे जेन्ट्स टेलर गाणी लिहितात, लेडीज टेलर गाणी लिहितात, जेन्ट्स टेलरने कोणतं गाणं, जेन्ट्स टेलर गाणं ऐकलंय, मान सिंगम पिक्चर बघ, जेन्ट्स टेलरने गाणं लिहिलंय, कोणतं गाणं, सोला का डोला सयालीस की छाती, सीधी बात बोलू समज मी नाही आता, आता माझी सटकली काय, माप घ्यायची टेप सटकली, मला कधी गाणी लिहितात, ह्याच्याला जेन्ट्स टेलर, लेडीज टेलरने कोणतं, लेडीज टेलर मी गाणं लिहिलंय, शाहिद कपूरचा पिक्चर आला होता, आर राजकुमार, हा मला लेडीज टेलरने गाणं लिहिलंय, कोणतं,
साड़ी का फॉल सब मैच किया रे, कभी छोड़ दिया रे, कभी कैच किया रे, मान प्रेम कर दो ट्वेंटी ट्वेंटी से मैच किया रे, हाँ मान कसम होना बोमला। पहिले कसं म्हणजे नवऱ्याची इज्जत होती, जेव्हा नवरा घरी यायचा माझी दीक्षित भूत व्हायची, सात वाजता घरी आला, वेळेवर आला, 6:45 ट्रेन पकडून आला, 7 वाजता वेळेवर आला होता, ती लगेच बोलायची मेरा पिया घर आहे, देवाचं आठवण रामाचं नाव घ्यायची, त्यावेळी भक्ती तशी होती, पूर्ण एरियाला सांगायची चंदा को तास लाया तारे बारातले मेरा पिया घर आया, मग आणि आताच पिऊन घरी येतात मेरा पिया घर आया, काय गळत नाही का महाराज, पहिले बोलायचे मेरा पिया घर आया, किती इज्जत नवऱ्याची, आता जे अनुष्का शर्माने पूर्ण घालून टाकले, कशी घालून कशी म्हणजे मायला तू नवरा घरी यायचा इज्जत होती, आता काय झालं ब्रेकअप झालं ती तिथे बाई क्लब मध्ये जाऊन नाचते, मुपे पत्थर रखे मैंने मेकअप कर लिया सैया दिला आज मैंने ब्रेकअप कर लिया, जा मायला मोठा मोठा तीर मारलाय तू कसली कसली गाणी मायला कळत नाही अजून बार कळत नाही जायला दादा, पण तुम्ही खरोखर बोलता तुमचं लक्ष म्हणजे एकदम नॉर्मल, मी धार्मिक पण आहे मला गुण उफडत, तुम्ही डबल मिनिंगची गाणी लिहिली, डबल मिनिंग म्हणजे आवाज तुम्हाला सांगू माझाच किस्सा, मी तुम्हाला सांगतो कवयत्री शांता सरगे त्यांनी मला हाच प्रश्न केला, मी पण त्यांना बोललो तुम्ही काय लिहिलंय, ते म्हणजे मी बालगीत लिहिलंय, म्हणजे काय लिहिलंय नाच रे मोरा आंब्याच्या वनात, आंब्याच्या वनात कधी मोर नाचतो का, आंब्याचं वन कसं असतं, मोर कसा असतो, आंबे बघून मोर कधी नाचतो का, नाही ना सर, आणि तुम्ही पुढे काय लिहिता काळा काळा कापूस पिंजरा, कुठचा कापूस काळा असतो मला सांगा, आणि कुठचा पिंजायचा असतो आणि कुठचा काळा असतो मला तुझ्याकडे सांगायची गरज नाहीये, माझं गोष्टी असतात माणसांनी नको त्या विषय धार घालू नये, कमाल कमाल, एक तिकीट काढा एका पिक्चरला सिंगल मिनिंग बघायला भेटतं, माझ्या एका तिकीटमध्ये डबल मिनिंग बघायला भेटतं, त्याला म्हणतात दादा कोणके, बाकीचे आमच्या समोर सोंडके, म्हणजे वेगळे वेगळे आनंदा, आम्ही गाण्यावरती होतो तुम्ही बरं वाण्याकडे नेलं, वा पहिल्याची गाणं तुम्हाला सांगतो, अजून मला गाण्याबद्दल बोलायचंय, पहिल्याचे गायक होते ना मला तुम्हाला सांगतो, एका सुरामध्ये गायचे एका तालामध्ये गायचे, बाला सुब्रमण्यम यशुदास किशोर साहेब किशोर कुमार रवी साहेब, एका सुरात एखादा आता हकली लोक गाणं गात आहेत, स्टॅमरिंग करणारे गाणे गात आहेत, हकले लोक कोणते, मला तू ऋतिक रोशनचं पिक्चर बँग बँग हकल्याने गाणं गायलं, कोणतं तू 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 मेरी मे तेरा तू 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 मेरी री री मे तेरा हो नाही तू मेरी मै तेरा होने लगा, अरे मेल्या 3:30 मिनिटाचं गाणं मायला 8:30 मिनिटाचं झालं, तू तू मे करत राहिलं, पहिल्याचा सा सोडून दुसऱ्या बरोबर पळून तिसऱ्या बरोबर सेट झाले, चौथ्या बरोबर फॅमिली झाली, मायला तू तू मी करत राहिले, माणसाचा साबण स्लो असा पण किती स्लो असावा, हाय की नाही कसली गाणी पहिले जे आहे पिक्चर मध्ये हिरो चांगले होते, त्याची 10 रुपये आली तर ते गाणे मध्ये सांगायचे, मुझे पिणे का शौक नाही पिताव गम बोलाने काय तर त्याला टेन्शन नाही, उधार घेतलं उसने त्याचा जायला त्याचा प्रपंच त्याला माहिती, मग तो सांगायचा क्लिअरिफिकेशन द्यायचा, मुझे पिणे का शौक नाही पिताव गम बोलाने को काहीतरी क्लिअर करायचा, एकदम इमेज क्लिअर, आता जसं नाही मला कोणतो आलाय हनी सिंग म्हणजे गाण्यामध्ये काय बोट करत असतो काय माहिती, असा असा करून नाचतो काय माहिती, आई वडिलांचं नाव घरवर ठेवलंय, युवा पिढीची हानी करायला जन्मा झाला हनी सिंगच ठेवणार, सिंग म्हटल्यावर तो गाणं गातोय हनी बाबा सिंग, मला मला असली गाणी म्हणजे माहिती, 4 बॉटल वोडका काम मेरा रोज का, मला वाईन शॉप मध्ये काम करतो घरी, ना कोई मुझको रोके ना कोई मुझको तुके, तुझ्या पैसे माझ्या बापा काय झालंय आपले किसे फाटके, मला पण मला एक गोष्ट सांगायची हनी सिंगला, एवढ्या 10 रुपयेशील लिव्हर डॅमेज होईल मरशील मरशील देवाकडे जाशील, देवाकडे जेव्हा जाशील देवाचा पाय जोकडे मस्तक ठेवायचं, देवाला बोलायचं बाबा देवा रोज मी 4 बॉटल वडका पी आलो, मी मरून लिव्हर डॅमेज होऊन वरती आलो, मला पुढचा जन्म मनुष्य देशील, एक काम कर दात मला भली एक दे लिव्हर 32 दे, ग्रेट ग्रेट ग्रेट, खरंच आज खूपच मजा आली आणि आमचा एप्रिल फुलचा दिवस एकदम मस्त झकास बनवला तुम्ही, आणि दादा कोणके नंतर मी तुला सांगणार आहे आता निळू भाऊंचा आवाज काढायचा, आणि निळू भाऊ तर मस्त आहे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांचे आवडते आहे, तर दादा कोणके आणि निळू भाऊ दादा कोणके तर झाले आता निळू भाऊंचा आवाज काय, नक्कीच नक्कीच मी कॅरेक्टर बनवलाय त्याच्यात शांताबाई सिनेमाची हिरोईन झालेली,
तिला प्रपोज करायला अनेक सिने कलाकार येतात. सर्वप्रथम येतात नीळू फुले साहेब, आपल्या शैलीत प्रपोज करतात. वा 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 शांत रूपाची घाण नजरेचा भान, रूपाची घाण नजरेचा भान तिरकमान मारीत चक्रा तुझा गणक्रा इकडून तिकडून मारते चक्र, इकडून तिकडून मारीत चक्र आर शांतबाई म्हटलं नाथ कुळा आणि संध्याकाळी खुळखुळा. शांतबाई 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 बाई वाड्यावर या, बाकीची लग्नाची बोलणी तिकडेच करू. हे झाले निळू फुले. त्यानंतर अशोक सराफ येतात, ज्यांना आताचं जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. आयुष्याची 50 वर्ष त्यांनी इंडस्ट्रीसाठी दिली, हसवलं रडवलं. अष्टपैलू कलाकार अशोक सराफ. अशोक मामा सकाळी 9 वाजता ऑडिशन सुरू होतं, दुपारी 2 वाजता त्यांचा नंबर लागतोय. मधल्या काळात कंटाळलेल्या अवस्थेत ऑडिशनला आलोय म्हणून ऑडिशन देतात अशोक सराफ. वाटलंच होत मला त्याच काय, रूपाची कान नजरेचा बाण, रूपाची कान नजरेचा बाण तिरकमान मारती चक्र तुझा गण खरेकडून तिकडून मारती चक्र. ही जगा वेगळीच बाई आहे, एका जागेवरतीच उभी राहत नाही. हिच्या चक्रा बघून मला चक्करीची पाळी आली जायला. पण आपला पण एकच फंड आहे, पटली तर बेस्ट नाहीतर नेक्स्ट जाऊ दे जायला. त्यानंतर येतात मकरा नानासपुरे. मोरासारखे नाचू लागतात. डायरेक्टर बोलतात नाचून झालं तर डायलॉग बोला, डायलॉग बोला. आयो बाबाऊ तुझ्या बाईला तुझ्या कपाई, रूपाची खाना नजरेचा बाण तिरकमान मारीती चक्र तुझा कण खरा इकडून तिकडून मारीती चक्र. ए टमकाळे पुढच्या महिन्यात माझ्या गाडवाचं लग्न आहे, त्याच्यासोबत आपण लग्न करून पुन्हा गाडवपणा करू, याला काय अर्थ आहे. अनेक कलाकार येतात आता मराठीत, एवढा मोठा सिनेमा येतोय असं कळल्यावर. हेराफेरीचे बाबू भैया पण येतात, परेश रावचा या राजो यशाम यशाला येत या रोपाचे खाण यसाला नजरेचा बाण, या रोपाचे खाण यसाला नजरेचा बाण तिरका मान मारती चक्र तुझा गण खरे इकडून तिकडून मारती चक्र. तुसाला मेरे साथ शादी करेगी तो तेरा नाम भी लंबा चौड़ा हो जाए. शांताबाई बाबूराव गणपतराव आपटे या बाबूराव का स्टाइल रे. त्यानंतर सुनील शेट्टी येतात. डायरेक्टर बोलतात रोमॅन्टिक पिक्चर हॉरर नाही. घाबरायचं नाही, पोरांनी पोरा नांग काढल्यात. रोपाची खाला लजरेचा भाला, रोपाची खाला लजरेचा भाला तेरा कबाला भाडीचे चक्रा चोजा कला करा एकड चक्रा भाडीचे चक्रा. शांतावा शांतावा शांतावा. डायरेक्टर बोलले पहिल्या एल्पम लिमिटची गोळी थुकून खरंच आवाज त्या धडकन पिक्चरची आठवण झाली. कमाल कमाल आवाज झालं. आणि बरेच ऍक्टर इनामदार भोसलेले येतात. दिलीप प्रभळकर. अरे वा. आणि बाब्याचं लग्न मोडतं, बाब्याचं लग्न मोडतं तर बाब्याला वाटतं गावात शांतबाई आली तिला प्रपोज करूया. मग बाबा लगीन इनामदार भोसलेले सांगतो बाबा लगीन तिच्याकडे चकडे तिच्याकडे बाबा बाबा लगीन लगीन. इनामदार भोसलेले येतात. या बाब्याचं काय करायचं किरकिरे, काय करायचं, रूपाची खाणं नजरेचा बाण तिरेका मन मारती चक्र तुझा कने करा इकडून तिकडून मारती चक्र. या वाड्याची सून व्हायची असेल, या वाड्यात नांदायचं असेल इनामदाराची सून म्हणून नांदावं लागेल. गवारे गवारे डोळे डोळे शांते भवने बोल लवकर काय बोलते, बोल लवकर काय बोलते. बाब्याशी लग्न करायचंय, तुमच्या मेंदूला नारू झाला का हो गिरगिरे. शांताबाई एवढी सुंदर आणि बाब्याला असा गवारे गवारे डोळे. बरेच कलाकार येतात त्यात. लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत पहिला मी करायचो म्हणजे मध्ये ब्रेक पडला. आई हिंच्या मायला पण पण महेश मय सुंदर माई आहे दिसते कोणी सुंदर. आई हिंच्या मायला शांत माय शांतच बसलेलं पण मार खायची लक्ष नाही म्हणतो काय. आई पण पण महेश महेश निघून जातात. आणि एक आठवले साहेब माननीय सन्माननीय रामदासजी आठवले साहेब प्रत्येकाला वाटतं या रुपेरी पडद्यावरती हिरो म्हणून एकदा तरी यावं हीच इच्छा. हीच मनीषा घेऊन ऑडिशनला येतात. मराठी चित्रपट आहे. गुलाबाचं फुल घेऊन येतात आणि आपल्या कवितेच्या शैलीत शांताबाईला प्रपोज करतात. ठीक आहे माझं म्हणणं एवढं आहे. मैंने लाया था तेरे लिए गुलाब का फूल, मैंने लाया था तेरे लिए गुलाब का फूल लेकिन उसके पाकड़ा ही गळ्या. अरे अरे
मिळला आहे तर तेरे गुलाब का फूल लेकिन उसके पागळे हे गळ्या. अरे अभी वो कैसे गळ्या, मेरे को भी नहीं गळ्या. अरे वा. डायरेक्टर बोलता आप इधर काय को वळ्या, इधर से मेरे ऑडिशन है मेरे को कळ्या इसलिए मैं इधर वळ्या. और जो बजाता है मेरे कविताओं पे कम टाळ्या, जो बजाता है मेरे कविताओं पे कम टाळ्या, मैं उसको बोलता हूँ शंकर पाळ्या. कमाल कमाल. असं सगळं जे मी बनवलेलं, मला एक लाईन भेटली त्याच्यावर मी हे सगळं करत गेलो. ही व्यक्ती जसं मी सुरुवातीला सांगितलं की एकदम मिमिक्री करताना आपल्याला भाषा पॉजेस काय ते बोलणार आहे, तुम्ही त्यांची आवाजासोबत तो व्यक्तिरेखा तुम्ही समोर उभे करायला. अशोक सराफांचा आवाज बघा, एकदम पातळ, कधी जाड होतो, कधी लाऊड होतो, कधी खाली होतो, ते उतार चढाव, व्हॉइस मॉड्युलेशन खूप महत्वाचे. सयाजी शिंदे पण येतात प्रपोज करायला. रोपाची खाना नजरेचा बाना, रोपाची खाना नजरेचा बाना, तेरा का माना मारती चक्र तुझा का नखरा इकडून तिकडून मारती चक्र. आवरा चक्की चक करतो इसलिए चुपचाप बोल रहा मैं, नाही तो मग हराम येतोय मी. हराम मतलब एक नंबर का नाला का तुम्ही. ए शांताबाई, बचपन में तू और मैं स्कूल में कबड्डी खेलते थे. कबड्डी 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 के चक्कर में कबड्डी हो गई, पता भी नहीं चला. लवकर बोल, मला हैदराबादला शूटिंगला जायचं आहे. नक्की जा बोल, नाही बोललीस तर गळा जाऊन जीव गेल तुझा, गॅरंटी कसा आहात. बरं, आता मी दोन आवाज तुला परत एकदा विनंती करणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे, माझे आवडते आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचे किंवा आपल्या फील्ड मधल्या सगळ्यांच्या आवडते आवाज म्हणजे अमित सयानीचा आवाज काढून दाखवायचा आहेच. आणि शहनशाह आपले अमिताभ बच्चन साहेबांचा, येस, म्हणजे आपण कार्यक्रमाची सांगता या दोन आवाजांनी करूया. अमित सयानी साहेब खऱ्या अर्थाने ग्रेट रेडिओ जॉकी आरजी, आणि त्यांचा तेवढा अभ्यास होतो आणि त्यांना बघून बोलायला शिकलेलो आहोत आपण, म्हणजे आपण जे व्हॉइस क्षेत्रात जी मंडळी आहोत अनेक, म्हणजे त्यांचं भाषेचं प्रभुत्व, तर ती सुरुवात नेहमी रिस्पेक्ट द्यायची. बहिणीवर भाई बोलायचे, काही लोक उलट बोलतात भाईवर बहिणीवर, ते पहिलं बहिणीवर भाई बोलायचे. त्यांचा आवाज एकदम वरच्या कर्जामध्ये पण बेस होता त्याच्यामध्ये. जी ह बहनो और भाइयो, आज पेश है आचार्य 90 FM पे, 1 अप्रैल के दरमियान की गई है अप्रैल फूल की बात, और अप्रैल फूल में अपने आप में अलग ही मजा होती है, और इस मजे को अंजाम देते हुए हम बहुत हंसते हैं, खिलखिलाते हैं, और हम सभी गम भूल जाते हैं, और इसी एक अप्रैल के लिए. जी हाँ, आचार्य 90 FM ने यहाँ पे बहुत ही प्यारा सा संजोग बनाया है मुंबई के बहुत ही सुप्रसिद्ध लाफ्टरमैन दिवेश के साथ. जी हाँ, आप सुन रहे हैं बहुत ही बेहतरीन सा प्रोग्राम, और इस इंटरव्यू को कंडक्ट कर रही है हमारी अपनी आरजी तेजस्विनी मुंडे जी. ये हमारे लिए बहुत ही फख्र की बात है, और ऐसे ही इस प्रोग्राम का संचालन करती रहिए और आगे बढ़िए. मेरी ओर से तहे दिल से आपको आचार्य 90 FM को तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और शुभकामनाएं देता हूँ. रेडियो जगत में ये भी FM अपना एक अलग ही मुकाम बनाए, अलग ही स्थान बनाए, यही दिली दुआ करता हूँ, और आप सभी से मैं रजा लेता हूँ. थैंक यू सो मच. अमिताभ बच्चन राहिले, बच्चन साहेब परत तिकडे जाणार. अजून कॅरेक्टर गेलो ना, अजून मी सयानी रोड वरून जुहूला गेलो. अच्छा, जावा जावा, लवकर जावा. बच्चन साहेबांचा आवाज एकदम. नमस्कार देवी असं चलो, मैं अमिताभ बच्चन आपका तहे दिल से स्वागत करता हूं. अरे भैया, आज बहुत अच्छी बात है, आचार्य 90 FM की ओर से ये बहुत ही शानदार सा प्रोग्राम यहाँ पे हो रहा है, और ये हंसी के हंसगुल्ले यहाँ पे फूट रहे हैं, क्योंकि 1 अप्रैल फूल का दिवस यहाँ पे मनाया जा रहा है, और हम सभी तेजस्विनी जी मेरे साथ है, और ये बहुत ही शानदार सा प्रोग्राम, और जिसमें शिरकत की है हमारे मुंबई के अपने लाफ्टर मैन दिवे जी के लिए भी जरा जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों. वाह, बहुत कमाल कमाल. आता भाषेचा पण एक जाता जाता एक गंमत आहे, खूप मोठा लाफ्टर येईल याच्यात. कारण आम्ही जेव्हा फक्त व्हॉइस म्हटलं मिमिक्री ऍक्टर व्हॉइस महाराष्ट्र जसं कोसावरती पाणी बदलतं तसं भाषा बदलत असते. आता याची गंमत तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी
मी राहतो काळा चौकली तिकडे फिरायला गेलो मैदानात आणि तिथे तीन मैत्रिणी एकत्र आलेल्या. त्यांनी सांगितलं आपल्या नवऱ्याने 30 पासून दारू पिऊन काय धिंगाणा घातला. पहिली चिपळूणची बाई होती चिपळूण संगमेश्वर, दुसरी आगरी बाई होती आणि तिसरी कोल्हापूरची. आता गंमत बघा, व्हॉइस मॉड्युलेशन बघा, जे ऐकतात त्यांना तर मजा येणार. पहिली चिपळूण संगमेश्वरची बाई, तिची भाषा वेगळी आणि फटकळ होती ती. मागल्या टायमाला बघायचं 30 पण साजरा केली नव्हता काय म्हणजे ह्या टायमाला पण केली नाही. त्याचा रोजचाच प्रोग्राम आहे, सूर्य मावळला का लिव्हर खवळलं काल काय जास्तच खवळलेला होता. मित्रांच्या दोस्तांच्या नादाला लावून दारू प्यायला गेलेला आहे. तिची मैत्रीण म्हणते तू कशाला दारू प्यायला सोड, दारू प्यायला कशाला सोडती म्हणजे दारू पिऊन आला माझी तारीफ करतो करतो हा मला जिनता मन बोलतो. दारू पिऊन आला जिन, हा दारू पिऊन आला जिनता मन, उतरलं जुना सामान मिळाला जो काय बोलायचा पत्ता नाही ते पिल्यामध्ये माणूस बडबडतो. पण काल काय दोस्तांच्या नादाला लागली नाही चांगलं ढोसून आलेलं एवढा जो जाम झालेला एवढा जाम. आम्ही सगळे जो काला चौकीच्या हाऊसिंग बोर्डात राहतो सगळे बिल्डिंग दिसायला एकसारख्या, तर एवढा जात आरोप येऊन आलेला चुकून बाजूच्या बिल्डिंग नंतर त्याला जो मारून झोपटून आणलेले नाकाल बाबा झाली उचलून आणून झोपवलेला आहे अजून कॉमामध्ये आहे. कॅलेंडर बद्दल त्याला पत्ताच नाही लागलेला काय झाले कॉमामध्येच गेले. तिने सांगितलं ते दुसरी आगरीबाई जातलं तुझा आवरा पिलता बाजूच्या बिल्डिंग मध्ये चलत माझा पण फुल तरट बॉल ना क्रिकेट मध्ये विराट कोहली माझ्या घरी तरट कोहली ना आवरा पिलता आवरा पिलता इचारे नको तुझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये जेलता माझ्या बाजूच्या कोहलीन जेलता. सगळं पोरी पोरी बुटकी पार्लर वाले पोरी राहतात. ओ बुटकी पार्लर ना ब्युटी हा त्याला बुटके पोरी येते बुटकी पार्लर वालेच आहेत. बुटकी पार्लर वाले सगळ्या पोरी राहतात त्यांच्या मुंडीव पाय देऊन आले बोल. अरे बाप मग त्याला रास मारलं रात्री आलं सकाळी आंबे आलं आता त्यांच्या आलं शिकवून आले त्याला चौपून पार्लं उतार जिताराम असं सारखं हा हे झालं दोघांचं. तर तिसरी कोल्हापूरची बाई टेन्शन मध्ये दिलीप कुमार म्हणून कपाळाला आट्या डोक्याला असा हात लावून तर हे दोघींना राहलं नाही आमचं चुकून मग घरी आलेला आहे तुझ्या कपाळ्याला आट्या पडलेल्या हरवलेले दिसते तर काल्या चौकी पोलीस स्टेशनला जाऊया काय त्यांनी नोंदवूया आणून धरून आणतील सोडतील घराकडे तसं काय नाही. काल रातच्या घरला चालते अरे घरला चालते मग टेन्शन कशाला घेतलंय काय झालं इस्कटून सांग इस्कटून सांग. मी तसं त्यांना मला माहिती दरवर्षी काय ना काय गोंधळ करत सोडणारच नव्हते. मला बोलले पिक्चर बघायला जाते मी पिक्चर बघायला जातो मित्राबरोबर भारत माता टॉकीजला. अरे बाबा कोणता कट्यार काळजात घुसली घर येऊन बघते तर क्वार्टर काळजात घुसली एवढा भयंकर पिक्चर कोटात घुसली हा काळजातूनच जाते एवढा डेंजर पिक्चर. अगं मग तुझा हरवला का नवरा? नाही हरवला नाही घरी आला बूट काढले मोजे काढले हात पाय धुतले जेवाय बसला दोन चपात्या वाढल्या तिसरी वाढाय गेले माझ्याकडे लग्नाच्या बायकोकडे बघून बोलतो अक्का कवालीस माझा अक्का आयुष्य बर्बाद केलं ते कमाल. थँक्यू सो मच कमाल. ही महाराष्ट्रातली गंमत आहे आपल्या भाषेतली गंमत आहे आणि तू गोडवा आहे त्यामुळे खरंच असं वाटतं ऐकत राहावं आणि कायम हसत राहावं आणि रोज तुम्ही आमच्या गावी यावं. वा गप्पांच्या गाव गप्पांच्या गावा खरंच दिवेश तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आमचा एप्रिल फुल खरंच खूप सुंदर आणि असा छान मजेशीर बनवलात त्याबद्दल आचार्य 90 FM कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची ही कला खरंच म्हणजे काय म्हणतात लाखात एक हिरा होतो तशी तुम्ही लाखात एक हिरा आहात तर ही कला तुम्ही जपावी अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहोचावी आणि अधिक ही कला वृद्धिंगत करावी अशा आमच्या आचार्य 90 FM सगळ्या टीमकडनं मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो आणखी तुम्हाला लोकांच्या सदिच्छा मिळो आणि तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात या बाबतीत तर त्या देवानेच तुम्हाला ही देणगी दिलेली आहे तर त्या सिद्धिविनायकडेही मी प्रार्थना करेन की तुम्हाला खूप यश तुम्ही खूप यशस्वी कलाकार आहातच पण अधिकाधिक यश तुम्हाला संपादित हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मी पण शेवट करतो या कार्यक्रमाचा माझ्या आवाजातून एक दिग्गज आवाज तो खऱ्या अर्थाने जिथे मी जातो तिथे भरभरून प्रतिसाद मिळतो ते म्हणजे एक राजकीय नेते आहेत त्यांनी मला वाटतं आयुष्यातल्या 50 वर्षांहून अधिक कार्यकाळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणासाठी त्यांनी दिला ते म्हणजे माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि त्यांच्या आवाजात मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा खूप वेगळा आवाज आहे आणि ते मध्ये मध्ये हसतात पण जेव्हा बोलतात तेव्हा तो पण मी कॅच केलेला आहे त्यांचे. सुरुवात करतो. वहेनिष्ठेचे हरेचे दैवत छत्रपती शिवरे
पुढे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे विनम्र अभिवादन करून खरे अर्थाने आचार्य रायटी एफ एम होते हा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मला शब्दशः आणि माझ्या आवाजाच्या स्वरूपात या ठिकाणी हॅजिटेड होत आले आणि खऱ्या अर्थाने सध्याच्या या विवंचनेमध्ये वरच्या भाग आहे पण प्रत्येक जण त्रासलेला आहे ग्रासलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या या त्रासावरती फुंकार घालण्याचे काम जे आहे ते खऱ्या अर्थाने एक एप्रिलच्या निमित्त आले का होईल तो एप्रिल फुल लोकांना हसवत आहे आणि हसलं मी विसरलेलं आहे पहिलं माझ्या मी सबरमध्ये उलटा उलटा हसायचं एखाद्याच्या मी टिकटावर एक करायचं आणि त्यामुळे आम्ही हसत हसायच्या गोष्टी बोलायचो अशी गोष्टी बोलत असताना काही आठवड्याचा देखील उद्या देत असेल मला आता देखील हसू येते पण ती खिरडं कुठेतरी सायडे मग खऱ्या अर्थाने पुण्याशा पण जो उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंजाम दिलेला आहे यशस्वीचा उपक्रम पार पडलेला आहे मुंबईचे लफ्टवर दिवस या ठिकाणी आलेले आहे सोबत तुम्ही खऱ्या अर्थाने सासूसोबत करत हा इंटरव्ह्यू तुमच्या प्रश्नाचे या ठिकाणी सोडवण्याचं काम तेजस्वीजीने केलेलं आहे पण एकंदरीत संपूर्ण टीमचा याच्या रायटिंग एफर्टचा मी या ठिकाणी कौतुक करतो आणि असेच वेगवेगळे राष्ट्रीयचे प्रोग्राम कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आपण द्यावे ते यशस्वी व्हावे ही मी ईश्वरचरी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू सो मच मंडळी तुम्ही मला ऐकलात मी आपल्या सर्वांचा लाडका लाफ्टरमॅन दिवेश आज आचार्य 90 FM ने मला ही संधी दिली त्यामुळे संपूर्ण टीम आणि आचार्य 90 FM चे मी पुनश्चा आभार प्रकट करतो आपण हसत राहा आनंदी राहा आणि असं म्हटलं जातं की जो हसतो त्याच्याकडून देवाची प्रार्थना होते आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करत असतो म्हणून हसत राहा आणि हसवत राहा जेणेकरून देव तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन संपूर्ण जगाने हे मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे हसत राहा आनंदी राहा एन्जॉय करा आपली लाईफ माणसाचा जन्म एकदाच येतो आणि मला वाटतं माणसामध्येच हसण्याची ताकद दिलेली आहे माणूस हा एवढा हुशार प्राणी आहे या सृष्टीमध्ये बरेच प्राणी आहेत पण कोणत्या प्राणीला तुम्ही हसताना पाहिलं नसेल तर ते हसण्याचं सौभाग्य माणसालाच दिलेलं आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण हसतो त्यामुळे आपण माणूस आहात याचा दाखला समोरच्याला मिळत असतो त्यामुळे हसत राहा आनंदी राहा थँक्यू सो मच थँक्यू तेजस्विनीजी पुन्हा एकदा आचार 90 FM थँक्यू सो मच आपण एक गाणे सोबत म्हणूया एप्रिल फूल बनाया तुमको गुस्सा आया तर या खास एप्रिल फुलच्या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपली रजा घेते आपल्या सोबत होते लाफ्टर मॅन दिवेश आणि एका नवीन शो मध्ये पुन्हा भेटूया तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ आचार्या।